नमस्कार, आपण पाहतात ईबी न्यूज ध्यास उज्ज्वल भविष्याचा. बातमी आहे श्रीगोंदा तालुक्यातून. यापूर्वी पाठवलेले 4 रुग्ण निगेटिव्ह आले असले तरी तब्बल 6 जणांना कोरोना झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या सगळ्या संशयित रुग्णांना नगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे. याविषयी श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी घटनेची माहिती दिली आहे. आज जे 6 संशयित रुग्ण समोर आले आहेत ते 2 दिवसापूर्वी नगर जिल्ह्यातील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या लोकांची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या 6 जणांना नगर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान श्रीगोंदा तालुका 4 एप्रिल ते 7 एप्रिल पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सविस्तर बातमी पाहूया पुढील प्रमाणे. श्रीगोंदा तालुक्यात काल जो नगर जिल्ह्यामध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे आणि त्याच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील एकूण 6 नागरिक हे आलेले आहेत आणि त्या सर्व जे 6 संशयित आहेत श्रीगोंदा तालुक्यातील त्यांना आपण आज नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे चेकिंगला पाठवलेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही असं आवाहन करतो की श्रीगोंदा तालुक्यात आता कोरोना हा श्रीगोंदा तालुक्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. इतर नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील देखील कोरोना पॉझिटिव्ह जे रुग्ण आहेत ते आढळलेले आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदा तालुका प्रशासनाने असं जाहीर केलेले आहे की दिनांक 5/4/2020 ते दिनांक 7/4/2020 या 3 दिवसासाठी संपूर्ण तालुक्यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा हॉस्पिटल आणि दवाखाने जे खाजगी दवाखाने असतील तर ते फक्त सुरू राहतील आणि इतर ज्या आवश्यक अत्यावश्यक सेवा आहेत दूध भाजीपाला किराणा गॅस हे ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घरपोच मिळतील. त्यामुळे कोणीही नागरिक हे घराबाहेर पडणार नाहीत. अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर कुठलेही नागरिकांनी बाहेर येऊ नये यासाठी तालुका प्रशासनाने आवाहन केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. त्यामुळे फक्त ही खबरदारीचा उपाय हा आपल्या सर्वांसाठीच आहे, आपल्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी आहे. त्यामुळे सर्वांनी या जनता कर्फ्यूसाठी सर्वांनी सहकार्य करावं. या कालावधी दरम्यान जर कोणी नागरिक हे अनावश्यकपणे बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई, कायदेशीर जी कारवाई आहे ती करण्यात येईल. IPC 188 प्रमाणे त्यांच्यावर